नमस्कार, आपण पाहता ॲक्सर एज्युकेशनचं यूट्यूब चॅनेल आणि आता आपला भाग चालू आहे विज्ञानाचा पहिला पाठ चालू आहे. त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या दोन व्हिडिओज मध्ये एक समान गतीसाठी काळांतर वेग आपण पाहिला आहे, त्यानंतर नैक समान गतीसाठी काळांतर वेग पाहिलेला आहे. एक समान गतीमध्ये येणारा काळांतर वेग हा एक सरळ रेषा आला होता, त्यानंतर नैक समान गतीमध्ये काळांतर वेग ही एक वाकडी तिकडी रेषा आली. त्यानंतर एक समान गती करता आपण वेळ आणि काळ याचा पण आलेख पाहिला होता. त्यानंतर त्वरणित गती करता काल आलेख वेग आपण पाहिला. आज आपण नवीन भागाला सुरुवात करतोय, कारण या सगळ्या गोष्टी आपण ज्यासाठी पाहिल्या होत्या, म्हणजे पाठीमागच्या सगळ्या राशी पाहिले आपण, विस्थापन पाहिले, वेग पाहिले, चाल पाहिले, अंतर पाहिलं, त्वरण पाहिलं, या सगळ्या गोष्टी आपण का पाहत होतो किंवा ह्या काळ अंतरवेगही आपण का पाहिले, त्यांचे आलेख का पाहिले, कारण आपल्याला आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरणांचं जी मांडणी आहे त्याविषयी आपल्याला माहिती करून घ्यायची. बाळांनो, हा व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून घ्या, कारण याच्यामध्ये गतिविषयक तिन्ही समीकरणांचा उल्लेख आलेखीय पद्धतीने आपण कसा झालाय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून हे तीनही समीकरण अतिशय महत्वाचे आहेत. हे तुमच्या पुढच्या वर्षीच्या किंवा या पुढच्या सगळ्या इयत्तांच्या अभ्यासामध्ये याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे नेमकं याचं प्राथमिक मूलभूत याची जी माहिती आहे ती जर नाही समजली तर पुढचा भाग समजत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत बघा, मध्येच तो टाळू नका, कारण मध्येच जर टाळला तर तो मग एखादं समीकरण तुमचा राहून जाईल. आपण या तिन्ही समीकरणांचे आलेख पाहणार आहोत, तर त्यापूर्वीची पार्श्वभूमी आपण नीट समजून घ्या. शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडल्यानंतर त्याला लाईक करा आणि आपल्या लाईक्स मध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला तो अभ्यासाला उपयुक्त असेल. बाळांनो, न्यूटनने गतिविषयक समीकरणांचा अभ्यास केला आणि गतिविषयक समीकरण मांडली, बरोबर नाही? पण हे सगळं करण्यासाठी न्यूटनने काय केलं तर वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि मग तीन समीकरणांचा संच मांडला. नीट लक्षात घ्या, एखादी वस्तू गतिमान आहे तर त्याचा अभ्यास केला आणि ती गतिमान वस्तू त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या संकल्पना जाणून घेतल्या, म्हणजे ती गतिमान वस्तू प्रारंभीच्या वेगातनं अंतिम वेगापर्यंत जाताना किती कालावधी लागला, त्याच्यामध्ये त्वरण किती निर्माण झालं, त्या या सगळ्या वेळांमध्ये त्या वस्तूने किती अंतर पार केलं, या सगळ्या गोष्टींचा विचार केला. याच्यामध्ये एका सरळ रेषेत गतिमान असणाऱ्या वस्तूचं काय काय विचारात घेतलंय बघा. विस्थापन विचारात घेतलं, विस्थापन म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाणं. वेग विचारात घेतला, त्वरण घेतलं आणि कालावधी, या सगळ्यांचा संबंध एकत्रितपणे या समीकरणामध्ये मांडलेला आहे. आता इथे जी वस्तू घेतलेली आहे त्या वस्तूच्या बाबत काय केलंय बघा. एक वस्तू सुरुवातीला यू या प्रारंभीच्या वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे. नीट लक्षात घ्या, एक वस्तू अशी, ही एक वस्तू आहे समजा, ही सरळ रेषेमध्ये गतिमान आहे, सरळ रेषेमध्ये, आणि तिचा सुरुवातीचा वेग यू घेतलाय आणि मग ती गतिमान वस्तू या टोकापर्यंत आली. समजा इथपर्यंत त्याला कालावधी किती घेतलाय, टी. टी या कालावधीमध्ये आली. हे करत असताना या वस्तूमध्ये वेगात थोडासा बदल होत गेला ना, हळूहळू वेग वाढत गेला असेल, मग त्याला म्हणायचं त्वरण. मग आता त्यांनी काय म्हणलंय की एक वस्तू सुरुवातीला यू वेगाने टी कालावधीमध्ये ए त्वरण निर्माण केलेलं आहे आणि तिचा अंतिम वेग व्ही झालेला आहे. बघा, एक वस्तू यू वेगाने सुरू झाली, ती या कालावधीमध्ये ए या त्वरणानं ती व्ही अंतिम वेगापर्यंत पोहोचली आणि हे सगळं घडत असताना या वस्तूने या कालावधीत एस एवढे विस्थापन केले, बरोबर नाही? सुरुवातीचा वेग यू आहे, लागलेला कालावधी टी आहे, याच्यात जो वेग बदल झालेला आहे, त्वरण निर्माण झालंय, त्याला ए म्हटलेला आहे, तो ए त्वरण आहे आणि शेवटच्या वेळी पॉइंटला तिचा वेग व्ही आहे आणि या कालावधीमध्ये त्या वस्तूने एस एवढे विस्थापन घडून आणलेले. या सगळ्या या पाचही संकल्पनांचा विचार करून त्यांनी गतिविषयक समीकरण तयार केलेले. गतिविषयक समीकरणांच्या तीन समीकरणांचा एक संच तयार केलाय. त्यातलं पहिलं समीकरण काय बघा, व्ही बरोबर यू प्लस ए टी, v बरोबर यू अधिक ए टी, हे पहिलं समीकरण आहे. दुसरं समीकरण आहे एस बरोबर यू टी प्लस वन ऑफ ए टी स्क्वेअर आणि तिसरं समीकरण आहे व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन एस. आता हे जे पहिलं समीकरण आहे, या पहिल्या समीकरणामध्ये
कुणाचा संबंध जोडलेला आहे? तर या पहिल्या समीकरणामध्ये या ठिकाणी विस्थापन आणि काल यांचा संबंध जोडलेला आहे. बघा नीट लक्षात घ्या, पहिल्या समीकरणामध्ये जो संबंध जोडलेला आहे तो नीट लक्षात घ्या, पहिला संबंध पहिल्या समीकरणामध्ये वेग आणि काल याचा संबंध जोडलेला आहे. वेग व कालावधी, हे बघा हा वेग आहे आणि हा कालावधी आहे, या दोघांचा संबंध पहिल्या समीकरणावर. नीट लक्षात घ्या, लाईन सर राहून गेलं होतं तिथे. व्ही बरोबर यू प्लस एटी यामध्ये वेग आणि काल याचा संबंध जोडलेला आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये विस्थापन आणि काल या दोघांचा संबंध, कुठे विस्थापन बघा हे विस्थापन आहे येस, आणि काल कुठे आहे तर हे टी आहे. लक्षात आलं असेल तुमच्या, विस्थापन आणि काल, वेग आणि काल, विस्थापन आणि काल, बरोबर कडे. म्हणजे पहिल्या समीकरणामध्ये कुणाचा संबंध जोडलेला आहे, वेग आणि काळाचा संबंध जोडलेला आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये विस्थापन आणि काळाचा संबंध जोडलेला आहे, बरोबर कडे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये कुणाचा संबंध जोडलेला आहे, तर विस्थापनाचा आणि वेगाचा संबंध जोडलेला आहे, बरोबर आहे. पहिलं समीकरण कुणाचा संबंध दाखवत आहे, पहिलं समीकरण वेग आणि कालावधीचा संबंध दाखवत आहे. समीकरण काय आहे, v बरोबर यू प्लस ए टी. दुसरं समीकरण कोणाचा संबंध दाखवत आहे, तर विस्थापन आणि काल यांचा संबंध कुठे दाखवत आहे, विस्थापन यस आणि कालावधी टी यांचा संबंध दाखवत आहे, बरोबर आहे. आणि तिसऱ्या समीकरण काय आहे, v वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन एस. हे तिन्ही समीकरण व्यवस्थित पाठ करायचे. आपण या प्रत्येक समीकरणाचं आलेखीय पद्धतीनं कसं त्यांनी मांडणी केली आहे ते आपल्याला बघायचं आहे. पण ही तिन्ही समीकरण तुमच्या पुढच्या अभ्यासक्रमाला पाठ आहेत. परत एकदा उजळणी करा, पहिलं समीकरण काय आहे, v बरोबर u प्लस ए टी, कोणाचा संबंध दाखवत, वेग आणि कालावधीचा संबंध दाखवतो. दुसरं समीकरण काय आहे, s बरोबर यू टी प्लस वन ऑफ ए टी स्क्वेअर, कोणाचा संबंध दाखवत आहे, विस्थापन आणि कालावधीचा संबंध दाखवत आहे. तिसरं समीकरण काय आहे, v वर्ग बरोबर u वर्ग अधिक दोन ए एस, कोणाचा संबंध दाखवत आहे, विस्थापन आणि वेग यांचा संबंध दाखवत आहे. तर बाळांनो हे तिन्ही समीकरण आपल्याला आता आलेखीय पद्धतीनं पाहायचे आहेत. आता आपण पहिल्या समीकरणाचं आलेखाच्या पद्धतीनं जे काही सादरीकरण आहे ते पाहणार आहोत. काय पहिलं समीकरण कशाच्या संदर्भात आहे, पहिल्या समीकरणामध्ये वेग आणि काळ संबंधाचं समीकरण येतं. म्हणजे ते समीकरण आहे व्ही वर्ग बरोबर यू अधिक एटी, बरोबर हे समीकरण. आता हे समीकरण घेण्यासाठी त्यांनी कुठला आलेख मांडलाय बघा, एक समान त्वरणित वेगाने गतिमान असणाऱ्या, बरोबर आहे. कशा, एक समान त्वरणित गतीने, म्हणजे वेगातला बदल एक समान आहे. नीट लक्षात घ्या, त्याचा आलेख सरळ रेषा येणार. पाठीमागे आपण बघितलंय एक समान त्वरणित गतीचा आलेख पाहिलेला आहे, तो नेहमी सरळ रेषा येतो, बरोबर इकडे मागच्या लेखामध्ये आपण पाहिलेला आहे. तर एक समान त्वरणित वेगाने गतिमान असणाऱ्या वस्तूच्या वेगातील काळानुसार होणारा बदल या आलेखामध्ये मांडलेला आहे. काय मांडलेलं आहे याच्यामध्ये, एक समान त्वरणित वेगाने गतिमान असणाऱ्या वस्तूच्या वेगातला बदल काळानुसार कसा झाला तो या आलेखामध्ये मांडलेला आहे. आता या आलेखामध्ये ज्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत हा काळ वेळ काळाचा आलेख आहे. आता इथे काय म्हटलंय बघा, एक वस्तू डी या बिंदू पासून, या डी बिंदू पासून ही वस्तू काय झाली, गतिमान झालेली आहे, बरोबर आहे. एक वस्तू डी या बिंदू पासून गतिमान झाली. आता प्रारंभीचा तिचा वेग काय आहे, यू एवढा प्रारंभीचा वेग आहे. यू का घेतलाय, कारण इनिशियल वेलोसिटी असं इंग्लिश मध्ये म्हणतात, म्हणून यू हा शब्द घेतलेला आहे, स्मॉल यू घ्यायचा लक्षात घ्या. तर एक वस्तू डी या बिंदू पासून यू या प्रारंभीच्या वेगाने गतिमान झाली, ती टी या कालावधीमध्ये, म्हणजे आता इथून एवढ्या टी या कालावधीमध्ये ती वस्तू अशी गतिमान अवस्थेतनं बी बिंदू पर्यंत पोहोचली, आणि एक समान त्वरणित गती असल्यामुळे तिचा आलेख सरळ रेषा आलेला आहे, बरोबर इकडे. म्हणजे डी या बिंदू पासून यू या प्रारंभीच्या वेगाने टी या कालावधीमध्ये ही वस्तू बरोबर बी या ठिकाणी पोहोचलेली आहे, बरोबर इकडे. एवढं विस्थापन झालं या वस्तूचं, एवढं विस्थापन झालं, बरोबर आहे. प्रारंभीचा वेग यू आहे आणि तो वेग कुठे दाखवलाय आपण, या वाय अक्षावर दाखवलेला आहे, वाय अक्षावर. आणि कालावधी कुठे दाखवलाय, टी अक्षावर दाखवलाय. म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये ही वस्तू
एवढ्या या बिंदूपर्यंत जाऊन पोहोचली त्याला किती कालावधी लागला मला इथून इथपर्यंत एवढा कालावधी लागला म्हणजे टी कालावधी लागला असं आपण म्हणूया बरोबर कडे एक वस्तू डी बिंदू पासून यू या प्रारंभीच्या वेगाने बी या अंतरापर्यंत किंवा बी या बिंदू पर्यंत टी कालावधीत पोहोचली आणि पोहोचताना त्या वस्तूचा वेग बी बिंदू जवळ किती आहे तो वाय अक्षावर दाखवलाय बघा इथे किती आहे व्ही एवढा आहे आणि म्हणून एक्सप्लेनेशन काय बघा एक वस्तू डी बिंदू पासून यू या प्रारंभीच्या वेगाने गतिमान होते टी या कालावधीमध्ये ती बी बिंदू पर्यंत पोहोचलेली आणि बी जवळ त्या वस्तूचा वेग अंतिम वेग व्ही आहे आणि हे सगळं करताना हे सगळं घडून येताना त्या वस्तूमध्ये ए त्वरण निर्माण झालंय बरोबर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सुरुवातीचा वेग किती आहे प्रारंभीचा वेग किती आहे यू आहे बरोबर का नाही तो यू वेग कुठे दाखवलाय इथं दाखवलाय म्हणजे हा काय आहे हा प्रारंभीचा वेग बरोबर का नाही म्हणजे जर रेषाखंडाच्या स्वरूपात दाखवायचं म्हटलं तर तो कसा दाखवणार रेख ओडी एवढा प्रारंभीचा वेग आहे म्हणजे यू बरोबर काय आहे ओडी आहे बरोबर आता नंतरचा वेग किती आहे बघा बरं नंतरचा वेग एवढा आहे बरोबर का नाही म्हणजे ओसी हा नंतरचा वेग आहे काय आहे ओसी हा नंतरचा वेग आहे तोच कशाने दाखवलाय व्ही न दाखवलाय बरोबर का नाही व्ही व्ही अक्षर दाखवलाय बरोबर आहे फायनल वेलॉसिटी या वेग बदलासाठी किती कालावधी लागला हा जो वेग बदल होत गेला का नाही हा प्रारंभीचा वेग हा नंतरचा वेग हा प्रारंभीचा वेग आहे हा नंतरचा वेग आहे यासाठी किती कालावधी लागला टी एवढा कालावधी लागला म्हणजे टी कालावधी लागला आणि यामध्ये काय घडून आलं त्वरण त्वरण किती घडून आलंय ए घडून आलंय ते त्वरण आपल्याला इथे काढायचंय निर्माण होणारा त्वरण काढायचंय बरोबर आहे का नाही या टी या कालावधीमध्ये म्हणजे किती कालावधी लागला बघा ओई नावाचा कालावधी लागला ओई बरोबर आहे एवढा कालावधी लागला तर या ओई कालावधीमध्ये म्हणजे टी कालावधीमध्ये या वस्तूमध्ये निर्माण झालेलं पहिल्यांदा त्वरण काढूया आपण त्वरण म्हणजे काय वेग बदल त्यासाठी लागलेला वेग बदल छेद त्यासाठी लागलेला कालावधी बरोबर आहे वेगातील वेगातील बदलाच्या दराला आपण काय म्हणतो त्वरण असं म्हणतो मग वेग बदल म्हणजे काय आहे बघा त्वरण बरोबर त्वरण ए बरोबर नंतरचा वेग वजा प्रारंभीचा वेग छेद त्यासाठी लागलेला कालावधी बर नंतरचा वेग म्हणजे व्ही व्ही ला आपण काय म्हणतोय ओ सी बरोबर का नाही म्हणजे ओ सी इथं पण दाखवलंय बघा ओ सी वजा प्रारंभीचा वेग काय आहे ओडी बरोबर का नाही म्हणजे ओ सी वजा ओडी छेद टी बरोबर आहे पण ओ सी वजा ओडी ओ सी ओसी हे बघा ओसी वजा यातनं काय वजा करायचंय ओडी वजा करायचं म्हणजे काय राहिलं आपल्याकडे सीडी राहिला ओके काय मिळालं आपल्याकडे सीडी भागिले ए बरोबर का नाही या ओसीतन हे बघा हा संपूर्ण ओसी का नाही हा संपूर्ण ओसी या संपूर्ण ओसीतनं मी काय वजा केला ओडी वजा केला म्हणजे माझ्याकडे काय राहिला सीडी राहिला म्हणजे आता माझ्याकडे त्वरण कसं मिळालंय त्वरण ए बरोबर सीडी छेद टी राहिलेलं बरोबर का नाही आता याच्यातलं काय माहितीये का ए बरोबर सीडी छेद टी राहिले हे टी काय करतो इकडे आणून गुणिले करतो म्हणजे सीडी बरोबर काय राहील सीडी बरोबर ए टी हे झालं माझं पहिलं समीकरण आता काय करूया आपल्याला आपल्याला या समीकरणामध्ये मांडायचं मग मी काय केलं बघा या बी बिंदूतून ज्या ठिकाणी अंतिम जो स्थान आहे त्या त्या वस्तूचं त्या ठिकाणापासून काय केलं मी या एक्स अक्षाला समांतर एक रेषा काढली आणि वाय अक्षाला समांतर एक रेषा काढली आता ही रेषा काय दाखवते ही रेषा वेगातला बदल दाखवते बघा ना ही रेषा कारण याला समांतर आहे ना म्हणजे याचा अर्थ हे बी बरोबर काय आहे तर बी ए अधिक ए आहे बी ए अधिक ए आहे बरोबर आहे का नाही म्हणजे सी डी अधिक ओडी आहे म्हणून इथे लिहिलं बघा बी बरोबर ए बी अधिक ए बरोबर आहे का बी ए बरोबर ए बी अधिक ए ए बी अधिक ए म्हणजेच काय सी डी अधिक ओडी बरोबर का नाही मग आता काय होईल बघा बरं सीडी सीडीच्या जागेवर मी काय म्हणलं बघा बरं सीडीच्या जागेवर सीडीच्या जागेवर माझ्याकडे काय आहे सीडीच्या जागेवर सीडीच्या जागेवर आहे ए टी सीडीच्या जागेवर म्हणलेले ए टी आणि ओडी काय आहे ओडी ओडी काय आहे तर प्रारंभीचा वेग आहे बरोबर का नाही म्हणजे ए टी अधिक यू
म्हणजे व्ही बरोबर ऐक ना अंतिम वेग म्हणजे बी ऐक ना हा अंतिम वेग आहे बी तर हा व्ही बरोबर सी डी अधिक ओडी बरोबर आहे का नाही सीडीच्या जागेवर ए टी अधिक यू हे उलट म्हणलं जरा म्हणजे व्ही बरोबर यू अधिक ए टी व्यवस्थित नीट समजून घ्या हे आहे असं लिहून घ्या म्हणजे यामध्ये आपल्याला वेग काल संबंधाच गतिविषयक पहिलं समीकरण कसं तयार झालं हे आलेखाच्या सहाय्याने लक्षात आलं परत एकदा नीट लक्षात घ्या हा प्रारंभीचा वेग आहे हा नंतरचा वेग आहे बरोबर आहे त्यामुळे हा जो वेगातला बदल आहे तो काय आहे ए त्वरण आहे तो कसा असणार आहे ओसी वजा ओडी म्हणजे सीडी हा बदल आहे बरोबर आहे का नाही तो सीडी पहिल्यांदा काढून घेतला त्या सीडीची किंमत काढून घेतली त्वरणातला बदल काढून घेतला बरोबर आहे आता त्यानंतर मग याला समांतर रेषा काढली हे पण वेगाचंच आहे बरोबर आहे का नाही आता हे जसा वेग आहे कारण याला समांतर आहे म्हणून हे सुद्धा वेगच दर्शवत आहे म्हणजे व्ही बरोबर काय आहे बी अधिक ई आहे पण म्हणजेच व्ही बरोबर काय आहे सीडी अधिक ओडी आहे पण सीडी बरोबर काय आहे एटी आहे एटी अधिक यू आहे व्ही बरोबर बरोबर आहे का नाही एटी अधिक व्ही सॉरी यू मग व्ही बरोबर काय झालं एटी अधिक यू म्हणजे हे इकडे लिहा व्ही बरोबर यू प्लस एटी हे काय आहे गतिविषयक पहिल्या समीकरणाचं सगळं स्पष्टीकरण आहे व्यवस्थित समजून घ्या मी मुद्दाम बाजूला सरकलोय म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट करून लिहूनही घेता येईल आणि पुन्हा पुन्हा वाचता येईल आता गतिविषयक समीकरणाच्या दुसऱ्या समीकरणाचं विश्लेषण आपण पाहतोय या ठिकाणी विस्थापन काल संबंधाचं समीकरण आपण पाहतोय समीकरण आहे एस बरोबर यूटी प्लस वन ऑफ एटी स्क्वेअर नीट लक्षात ठेवायचं आता या ठिकाणी पुन्हा एकदा तोच आलेख आपण मांडलेला आहे कारण त्या एकाच आलेखावरून सगळं येत आहे हा आलेख आहे वेळ काळ आलेख बरोबर आहे याच्यामध्ये पुन्हा प्रारंभीच्या वेगाने वस्तू आहे हा प्रारंभीचा वेग आहे वस्तूचा हा नंतरचा वेग आहे बरोबर आहे का नाही त्यासाठी लागलेला कालावधी टी आहे डी या ठिकाणापासून एक समान त्वरणित गतीने वस्तू सुरू प्रतिमान झालेली आणि बी या ठिकाणी पोहोचलेली त्यासाठी त्याला टी एवढा कालावधी लागला आणि यामध्ये ए एवढं त्वरण निर्माण झालेलं आहे आणि या त्वरणानं या प्रारंभीच्या वेगाने सुरू होऊन या अंतिम वेगापर्यंत जात असताना या वस्तूने यस एवढे अंतर कापलेले आहे असे आपण मानूया बरोबर आहे का तर आता हे जे कापलेलं अंतर यस एवढे जे अंतर आहे हे आपल्याला आलेखावरून काढायचं आहे आणि हे आलेखावरून काढण्यासाठी आपण काय करणार आहे तर त्या चौकोन डीओईबी चे क्षेत्रफळ काढून बघता येईल आपल्याला बघूया तर आता कुठला क्षेत्र चौकोन आहे डीओईबी चे क्षेत्रफळ आपण काढून घेऊया बघा आता डीओईबी चे क्षेत्रफळ काढताना आपल्याला या संपूर्ण या एका बहुभुजाचा आपण काय केलेलं आहे तर या चौकोनाचे आपण दोन भाग केलेले आहेत यामध्ये याला समांतर ही एक रेषा घेतली म्हणजे हा इथे डीओईए हा एक आयत तयार झाला समोरासमोरील बाजू समांतर म्हणजे हा एक आयत तयार झाला आणि हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला बरोबर आहे का नाही बघा हा काटकोन त्रिकोण तयार झालाय आणि हा आयत तयार झाला बरोबर आहे तर मग आपल्याला डीओईबी चे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आयत डीओईए चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण बीईडी चे क्षेत्रफळ बघा डीओईए चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण ए बी ए डी चे क्षेत्रफळ काढलं आता चौकोन म्हणजे हा आयत डीओईए चे क्षेत्रफळ कसं काढणार लांबी गुणिले रुंदी काय लांबी बघा बरं याची ही लांबी ओई लांबी आहे किंवा डी ए लांबी असं म्हणता येईल आपल्याला एडी लांबी आहे तर आपण घेतलेलं बघा हे काय आहे ओई गुणिले ही उंची बरोबर आहे नाही लांबी गुणिले रुंदी लांबी ओई गुणिले ओडी म्हणजे ओडी गुणिले ओई घेतलेले बर आणि त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया गुणिले उंची हा पाया हे गुणिले उंची आणि एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची बरोबर आहे आता कसं होईल बघा बरं बाळांनो ओडी म्हणजे काय आहे ओडी ओडी हा प्रारंभीचा वेग आहे हा यू आहे मग तो यू अक्षर दाखवला ओई काय आहे ओई हा टायमिंग आहे टी आहे म्हणजे यू गुणिले टी झालं बरोबर का नाही या आयताचं क्षेत्रफळ काय झालं यू गुणिले टी म्हणजेच यू टी झालं यू टी बरोबर का नाही आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघा एकशे दोन गुणिले एडी एडी म्हणजे ओई बरोबर का नाही
एडी बरोबर ओई म्हणजे काय टी गुणिले एबी काय आहे एबी हा तर त्याचं झालेला वेगातला बदल आहे ना हा वेगातला व्ही मायनस सी वाय व्ही मायनस सी वाय म्हणजे छान काय आहे त्वरण आहे वेगातला बदल आहे बरोबर की नाही हे टायमिंग मध्ये वेगातला बदल झालेला आहे म्हणजे त्वरण आहे बर आता आपल्याकडे काय मिळालं एस बरोबर यू गुणिले टी अधिक एक छेद दोन टी गुणिले ए मिळालं बरोबर इथपर्यंत कळालं आता एस बरोबर यू गुणिले टी चं युटी झालं आधी एक छेद दोन ए गुणिले टी असं दिलं आता या ए बद्दल आम्ही मागच्या याच्यामध्ये काहीतरी पाहिलेलं होतं ए म्हणजे काय असतो तर व्ही मायनस यू भागिले टी असतो म्हणजे त्वरण आहे ना हे म्हणजे नंतरचा वेग वजा प्रारंभीचा वेग भागिले टी मग नंतरचा वेग काय आहे आमचा ओ सी प्रारंभीचा वेग काय आहे ओडी म्हणजे ओ सी वजा ओडी भागिले टी आहे बर ओ सी वजा ओडी म्हणजे काय राहिलं आमच्याकडे सी डी सी डी छेद टी राहिलं मग सी डी म्हणजेच काय आहे ए बी म्हणजे ए बी छेद टी झालं म्हणजे ए बरोबर काय मिळालं आमच्याकडे ए बी छेद टी मिळालं मग हे टी आपण काय करू ए ला इकडे गुणिले करू म्हणजे ए बी बरोबर काय तयार होणार ए टी तयार होणार बरोबर की नाही आता ए बी च्या जागेवर म्हणजे या ठिकाणी मी ए टी घालतो बरोबर आहे मग काय होणार बघा ए च्या जागेवर बरोबर मग कसं झालं बघा बरं याच ठिकाणी जर घातलं तर कारण एडी तर आपल्याकडे काय आहे टी आहे आपल्याकडे काय होणार बघा एस बरोबर यू टी अधिक एक छे दोन ए बी च्या जागेवर घातला टी ए टी आणि एडीच्या जागेवर घातला टी म्हणजे एक छे दोन गुणिले ए टी गुणिले टी म्हणजे एस बरोबर यू टी आहे तसा अधिक एक छे दोन ए आणि टी गुणिले टी बरोबर टी वर्ग हे न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण झालं व्यवस्थित पुन्हा हाच कंटेंट पुन्हा मागे रिव्हर्स घेऊन पाहायचा म्हणजे मग हे सगळं समजेल लक्षात घ्या नीट गतिविषयक दुसरं समीकरण आहे कशाचा संबंध आहे या दुसऱ्या समीकरणामध्ये विस्थापन काल संबंधाचं समीकरण आहे काय समीकरण आहे आम्हाला एस बरोबर यू टी अधिक एक छेद दोन ए टी चा वर्ग आता आपण काय पाहणार आहे तिसरं समीकरण तिसऱ्या समीकरणामध्ये कशाचा संबंध आहे बघा विस्थापन व वेगाचा संबंध आहे आणि सूत्र काय आहे म्हणजे समीकरण काय आहे व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन ए एस दोन लिहायचं राहील बरोबर आहे काय होतं बघा व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन ए एस ओके आता हे समीकरण नीट समजून घेऊया आपण पुन्हा एकदा बघानो हा ग्राफ आपल्या समोर आहे आलेख आपल्या समोर आहे आपण मागच्या समीकरणाची नोंद घेताना किंवा तो संबंध स्पष्ट करताना काय केलं होतं आयताचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोणाचे क्षेत्रफळ पण आपले एक गोष्ट लक्षात येते या ठिकाणी जी आकृती तयार झाली ती आणखीन एका वेगळ्या पद्धतीच्या नावाने पण या आकृतीला आपल्याला म्हणता येईल ज्याच्यामध्ये हा जो चौकोन तयार झालेला आहे हा जो आता मी दाखवलाय हा जो चौकोन तयार झालेला आहे हा एक समलंब चौकोन आहे कारण दोन बाजू समांतर आहेत आणि दोन बाजू समांतर नसलेले आहेत बरोबर नाही आणि ज्या चौकोनाच्या मध्ये दोन बाजू समांतर असतात त्यांना आपण समलंब चौकोन म्हणतो ज्या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या ह्या समांतर असतील त्यांना समांतरभुज चौकोन ज्याची फक्त एकच जोडी समांतर असेल त्यांना समलंब आणि ज्याची एकही जोडी समांतर नसेल त्यांना आपण पतंग असं म्हणतो हे चौकोनाचे हे जे तीन प्रकार त्यातला हा दुसरा प्रकार आपण आपल्याकडे आता दिसतोय मग आता या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला काढून या पदार्थाने कापलेले अंतर आपल्याला काढता येईल का याचा आपण विचार करूया मग आता काय करूया आपण या आलेखावरून वस्तूने कापलेले अंतर समलंब चौकोन डी ओ ई बी या आकृतीच्या क्षेत्रफळाच्या सहाय्याने आपण काढता येते का पाहूया मग समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ त्याच्यात आपल्याला काय करायचंय वस्तूने कापलेले अंतर म्हणजे वस्तूचे विस्थापन म्हणजे आपल्याला काय करायचं इथे एस काढायचंय मी एक लक्षात घ्या एस काढायचा मग एस बरोबर एक छेद दोन समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंब उंची म्हणा समांतर बाजूंची बेरीज काय बघा बरं समांतर बाजू बघा या समलंब चौकोनाचा समांतर बाजू ही एक समांतर बाजू आहे आणि ही एक समांतर बाजू आहे म्हणजे समांतर बाजूंची बेरीज काय झाली ओडी अधिक बीई बरोबर की नाही ओडी अधिक बीई झाली ओडी अधिक बीई आणि लंब उंची काय म्हणा ओई ओईच्या जागेवर ओईले बर आता एस बरोबर म्हणजे वस्तूने कापलेले अंतर म्हणजे विस्थापन
एक छेद दोन समांतर बाजूंची बेरीज, ओडी काय ओडी, ओडी म्हणजे यू आहे बरोबर आहे, आणि बी काय बी बघा बरं बी ई म्हणजे हा बरोबर आहे, ओसी म्हणजे काय येतो व्ही आहे गुणिले ओई हा कालावधी आहे टी आहे, म्हणजे आपल्याकडे एक समीकरण काय मिळालं एस बरोबर एक छेद दोन यू अधिक व्ही गुणिले टी बरोबर आहे, कळतंय का यू अधिक व्ही म्हणजे काय U अधिक V समांतर बाजूंची बेरीज आणि T म्हणजे काय आहे लंबउंची आहे बरोबर आहे। आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याकडे A बरोबर काय असते रे बाळांनो, A बरोबर मी या T ची किंमत तयार करतो बघा, A बरोबर काय असते V मायनस U अपॉन T, हे A ची किंमत, हे T मी इकडे आणतो मग T इकडे आणल्यानंतर सॉरी A इकडे T इकडे घेतो म्हणजे A खाली जाईल, म्हणजे आपल्याकडे T ची किंमत कशी तयार बघा हा टी या बाजूला घेतला म्हणजे ए इकडे आला म्हणजे टी बरोबर व्ही मायनस यू अपॉन ए, मी काय करणार या टीच्या जागेवर हे व्ही मायनस यू अपॉन ए घालणार आहे बघा, इथे प्रत्येक बघा एक छेद दोन यू प्लस व्ही अपॉन वन मुद्दा मिळेल अपॉन वन म्हणजे आपल्याला पुढचा गुणाकार करावा म्हणून गुणिले टीच्या जागेवर व्ही मायनस यू अपॉन ए बरोबर आहे का नाही, आता अंश अंशाचा गुणाकार करू एक गुणिले हे तिघे जण बरोबर आहे, मग या तिघांचा गुणाकार व्ही प्लस यू व्ही मायनस यू हा झाला घातांकाचा नियम ए अधिक बी आणि ए वजा बी म्हणजेच काय असणार आहे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे व्ही वर्ग वजा यू वर्ग, तोपर्यंत हे दे दोन ए आहे का नाही, या दोन ए ला आपण इकडे घेऊया म्हणजे इथे काय झालं दोन ए एस, आता समीकरण काय झालं दोन ए एस बरोबर व्ही वर्ग वजा यू वर्ग झाले, आता याच्यातला जो वजा यू वर्ग आहे का नाही त्याला आपण इकडे घेऊया बरोबर चिन्हा जिकडे म्हणजे काय झालं आता इकडे काय राहिलं फक्त व्ही वर्ग राहिलं व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन एस हे असं संलग्नलेलं व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन एस, हे काय झालं गतिविषयक तिसरं समीकरण झालं बळांनो, हे तीनही समीकरण हा व्हिडिओ दोन तीन वेळा पहा नीट पहा पुस्तक बरोबर घेऊन पहा, हे पहा आपण हा फक्त चॅनल चालावा म्हणून हे करत नाही तर आपण हे लॉकडाऊन सोल्युशन म्हणून आपण हा युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे, म्हणून तुम्ही काय करायचंय अभ्यास चालू ठेवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे सगळे तुम्हाला कंटेंट मिळत राहतील धडे मिळत राहतील, मी वर्षभर तयार करत राहील कारण आपल्याला माहित नाही ही परिस्थिती केव्हा निवळणार आहे बरोबर आहे, ज्या वेळेला निवळेल त्यावेळेला तुमचे शिक्षक तुमच्या बरोबर असतील त्यावेळेला कदाचित ह्या व्हिडिओंची गरज लागणार नाही, पण दुर्दैवाने जर हे परिस्थिती नाही निवळली तर आपला अभ्यास थांबता कामा नये म्हणून हा व्हिडिओ तयार करून तुमच्याकडे पाठवत आहे, पण आपलं पहिलं प्रकरण जवळजवळ संपत आलेलं आहे, अजून दोन एक व्हिडिओ होतील त्यानंतर मग या प्रकरणाची प्लेलिस्ट पहा, नेहमी एक कुठलाही व्हिडिओ पाहताना त्याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहायचा, चॅनलला सबस्क्राईब केले की तुम्हाला प्लेलिस्ट दिसते त्या प्लेलिस्ट मध्ये जायचं, इयत्ता नववी